आमच्या बरोबर येऊन राहावा. अहो, कोण कुठला अडाणी पोरगा तो शिवा, त्याचा नाद सोडा. तुमच्या बुद्धीला, तुमच्या रूपाला साजेसा पोरगा बघून तुमचं पुन्हांदा लग्न लावून देऊ आम्ही. आमच्याकडे या. हे सगळं एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला अत्यामय? आमच्यासाठी काय अवघड आहे? रुद्रायतच्या आई आहोत आम्ही. आणि मी हे सगळं केल्यानंतर शिवा मला जिवंत सोडेल असं वाटतंय तुम्हाला? अहो, साधं एक भांडण झालं म्हणून त्यानं सायलीचा खून केला होता. तो माझं काय करेल याचा विचार करा. सायलीचा खून शिवानं केला? सायलीचा जीव शिवानं घेतला? नाही ग बाई, नाही. शिवा कसला कुठल्या पोरीचा जीव घेतोय? मग कोणी केलंय हे सगळं? आम्ही. राहता राहिला शिवा, तुला काय वाटलं? मी त्याला असाच सोडून देईन? या निवडणुकीपुरता वापरणार आहे मी त्याला, आणि नंतर असा फेकून देईन ना. कुठं गायब झाला ते कुणालाच कळणार नाही. हे जे मी बोलले ते स्वतः जरी तू जाऊन त्याला सांगितलंस ना, तरी तो तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्याच्या डोळ्यावर माझ्या प्रेमाची पट्टी अशी घट्ट बांधलेली आहे की ती मरस्तोवर उतरणार नाही. उतरणार नाही? ती उतरली आहे अत्याबाई, आणि तुम्हीच मदत केली. म्हणजे शिवा, संसार सारं भुजगेंद्र हारं.